नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एकोणतीस सप्टेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता फेसबुकवरही आपला ग्रुप आहे तिथेही फॉलो करू शकता काल सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही सुनवाई झालेली आहे यू पी एस सी प्रिलेमच्या याचिकेसंबंधी तिच्यामध्ये यू पी एस सीचा जो स्टँड आहे तर यू पी एस सीने क्लिअर केलेला आहे की ही परीक्षा पुढं ढकलणं शक्य नाही आहे ऑक्टोबर चार है ना येणाऱ्या रविवारी ही परीक्षा आहे आणि ही पुढं ढकलणं शक्य नाही हे आयोगाने म्हटलेलं आहे मग सर्वोच्च न्यायालयाचं जे काही खानविलकर है ना न्यायाधीश खानविलकरांचं जे काही खंडपीठ होतं त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही एक ॲफिडेविट फाईल करा की जे जे प्रश्न उपस्थित केले गेलेले आहे याचिकाकर्त्यांद्वारे तर त्याच्यावर एक्सप्लेनेशन जे आहे तर ते मागवलेलं आहे आणि ते, ते एक्सप्लेनेशन आज यू पी एस सी देणार आणि उद्या परत म्हणजे तीस सप्टेंबर रोजी याच्यावर सुनवाई परत होणार आहे पण एक गोष्ट आहे की तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवा है कि तुम्हीं तुम्हीं बैस ना तर ह्या गोष्टींमध्ये खूप जास्त इन्वॉल्व्ह होण्याचा इश्यू नाही आहे ऑक्टोबर चारसाठी आपण तयारी करूयात आणि इन केस जर तिच्यामध्ये काही चेंजेस आले तर त्यानुसार गोष्टी आपण बघूयात येत्या काळामध्ये परंतु प्रत्येकाने ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील ऑक्टोबर चारसाठी तुम्ही तयारी करणं अपेक्षित आहे राज्यसेवा परीक्षेचे सुद्धा हॉल तिकीट काल आलेले आहेत तर तुमचे हॉल तिकीट्स आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर ते सगळे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत तेही पोस्ट केले होते टेलिग्रामला तर त्या सगळ्या गोष्टी नीट बघून घ्या आणि त्याच्यानुसार गोष्टी वर्क करा म्हणजे साधी गोष्ट आहे की तुम्हाला मास्क मॅक्झिमम वेळेसाठी मी स्पॉटलाईट सिनॅकमध्येही सांगितलं होतं की जास्तीत जास्त वेळ मास्क आपल्याला लावून ठेवायचा ला आहे दिवसभर तिथं तर त्याची प्रॅक्टिस तुम्ही केली पाहिजे सपोकेशन होऊ शकतं किंवा आपल्याला सवय नसते आपण कमी वेळासाठी लावतो मास्क त्याच्यानंतर हातात ग्लोव्ज घालणं वगैरे त्याच्याने पेन धरून प्रॅक्टिस करणं सो so, या बेसिक गोष्टी आहेत त्याही करा अदरवाईज तिथं त्याच्यासाठी प्रॉब्लेम येत येऊ शकतो त्याच्यानंतर आजची जी पहिली न्यूज आहे आपली ती संरक्षण सामुग्री जी आहे त्याच्या खरेदीमधला ऑपसेटचं धोरण आपण रद्द केलेलं आहे संरक्षण मंत्रालयाने हा निर्णय घेतलेला आहे तर आता हे ऑपसेट धोरण काय असतं ऑपसेट धोरण म्हणजे काय की भारतात गुंतवणूक करणे ना? था था है ना मग आता हे बघूयात आपण की आता समजा राफेलसारखं लढाऊ विमान आहे ज्याच्यावरूनच हा सगळा मुद्दा समोर आला कॅगनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे ऑफसाईटबद्दल तर राफेलसारखं विमान असेल किंवा दुसरी कुठली अन्य संरक्षणविषयक सामग्री ज्यावेळेस आपण खरेदी करतो दुसऱ्या देशांकडून तर त्या देशाच्या सरकारशी जो कर करार केला जातो तिच्यामध्ये भारतात गुंतवणूक करण्याची अट टाकण्यात येते है ना कंडिशन आपला तुम्हाला भारतात गुंतवणूक करावी लागेल की हे जे तंत्रज्ञान आहे तर ते भारतातही वर्क झालं पाहिजे आणि ती म्हणजे मुळात ते तंत्रज्ञान भारताकडे येणं हा पण एक उद्देश तिच्यात असतो सो भारतात गुंतवणूक करण्याची अट याला ऑपसेट धोरण म्हटलं जातं तर ते रद्द करण्याचा निर्णय जो आहे तो संरक्षण मंत्रालयाने घेतला मग हे ऑपसेट धोरण रद्द का करायचं तर हिच्यात मुद्दा असा आहे की ही जी अट आहे ही फारशी यशस्वी होत नाही जरी तुम्ही करार केला तरी त्या गोष्टी प्रॅक्टिकली होत नाही आहेत आणि त्याच्यामुळे हे जे धोरण आहे ते त्याचा जो निर्णय आहे की तो काढून टाकायचा तर तो घेण्यात आलेला आहे आता सगळ्यात महत्वाची बाब काय होते की तंत्रज्ञान मिळवण्यापेक्षा सुसज्ज यंत्रसामग्री खरेदी केली जाऊ शकेल किंवा बाबा तंत्रज्ञानाच्या मागे नका पडू की आपण एक चांगल्या चा क्वालिटीचं डिफेन्स मटेरियल का जे, जे काही युद्ध सामग्री असेल ती खरेदी करू आता अत्याधुनिक सुविधांनी सज्ज युद्ध सामग्री मिळवण्यावर भर आहे असं संरक्षण मंत्रालयाचं म्हणणं आहे आता राफेल करार जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये दासा कंपनी जे आहे तिने तंत्रज्ञान हस्तांतरण करणं अपेक्षित असलं तरी त्याबाबत कोणती अंतिम तारीख दिलेली नाही आहे म्हणजे तिथं डेटच नाही आहे की एकतीस डिसेंबर हा ना चार ऑक्टोबर काही संबंध नाही त्याच्यामुळे कॅगचं म्हणणं आहे की मग हे येणार नाही येणार कधी देणार काय प्रश्नच नाही मग त्याच्यामुळे हा सगळा मुद्दा समोर राहतो त्यातल्या त्यात हा जो करार आहे या कराराच्या मूल्याच्या पन्नास टक्के रक्कम भारतीय संरक्षण उत्पादन कंपन्यांमध्येही गुंतवण्याचं बंधन आहे मग ज्यावेळेस तारीखच नाही आहे तर ते कधी होणार तर हा एक मुद्दा होता आणि ही पूर्तता करण्यात आलेली नव्हती तर ही याची पार्श्वभूमी आहे शेवटी डिफेन्स मिनिस्ट्रीने काय केलं तर ते ऑफसेटचं धोरणच रद्द करून टाकलं म्हणजे दोन मुद्दे होते की तुम्ही हा जो करार तुम्ही करता तर हा इम्प्लिमेंट करण्यासाठी काम करणं पण अपेक्षित होतं पण यांनी त्याच्या दोनमधला सगळ्यात साधा सरळ मार्ग जो आहे तो निवडला आहे सरळ धोरणच कॅन्सल करून टाकलं सुटी मिठाई जे काय असते तर त्याच्यावर कालमर्यादेची सूचना बंधनकारक आहे तुम्ही जर मिठाईच्या दुकानात गेला तुम्ही तिथून काहीही घ्या लाडू घ्या कलाकंद घ्या बर्फी घ्या पेढा घ्या आणि अजून काय घ्यायचं ते घ्या तर त्या सगळ्या याच्यामध्ये त्या डब्यावर फक्त एवढं लिहिलेलं असतं काहीतरी चोवीस तासात कन्झ्युम करा वगैरे परंतु ॲक्च्युली ती कधी बनली आहे आणि कधीपर्यंत तिची व्हॅलिडिटी असणार आहे हे लिहिलेलं नसतं आणि त्याच्यामुळेच अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण म्हणजे एफ एस एस ए आहे फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया तर याच्या अंतर्गत एक नवीन कायदा आलेला आहे ज्याच्यानुसार एक ऑक्टोबरपासून सुट्या मिठाईच्या बॉक्सवर पण कालमर्यादेचं बंधन आहे तिथेही तुम्हाला लिहावं लागेल कुठल्या तारखेपर्यंत जे काय आहे बेस्ट बिफोर है ना हे जे बेस्ट बिफोर असतं की कुठल्या तारखेच्या आधी ते कन्झ्युम केलं पाहिजे हे तिच्यावर टाकणं आता बंधनकारक असणार आहे आता खरं तर या मिठाईच्या दुकानांमधून सुटी मिठाई खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडं विकली जाते ह ना आणि त्याच्यात कुठल्याही पद्धतीने त्याच्यावर बेस्ट बिफोर नसतं आता ग्राहकांनी जे काही खरेदी केलेला पदार्थ आहे तो त्यांनी किती दिवस चांगला राहू शकतो हे समजण्यासाठी नवीन कायदा लागू करण्यात आलेला आहे तर हे सगळं हेल्थ रिलेटेड आहे त्यातल्या त्यात बघा एफ एस, एस एस ए आय जे आहे की फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया तर हे कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंडर येतं मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर तर ही एक लक्षात ठेवा की स्वास्थ्य मंत्रालय जे आहे त्याच्या अंतर्गत हा ना मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या अंतर्गत हे येतं ही एक स्टॅट्युटरी बॉडी आहे स्टॅट्युटरी बॉडी म्हणजे काय की कायद्याने याची स्थापना झालेली आहे आणि तो जो कायदा आहे की फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ॲक्ट जो दोन हजार सहाचा कायदा आहे हा ना याच नावाचा तर तिच्या अंतर्गत हे झालेलं आहे आणि याचा जो उद्देश आहे की एक तर पब्लिक हेल्थ त्याचं संरक्षण करणं आणि जे काही फूड सेफ्टी आहे अन्न सुरक्षा आहे त्याचं रेग्युलेशन करणं सुपरविजन करणं हे एफ एस एस ए आयचं महत्त्वाचं लक्ष आहे तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर नेक्स्ट वन आता बघा हे जे आहे तुमच्यासमोर तर हे अलंग शिप ब्रेकिंग यार्ड आहे बघा हे अलंग शिप ब्रेकिंग यार्ड आणि इथं जे आहे तर ते आय एन एस विराट इथं आलेलं आहे तर लास्ट जर्नी म्हणून हे होतं फायनल जर्नी तर आय एन एस विराट हे आहे आणि आय एन एस विराट काय होणार आहे आता तर ते ब्रेक केलं जाणार आहे इथं आणि हा जो सगळा यार्ड आहे अलांग ही जगातली सर्वात मोठी म्हणजे अलंग जे आहे तर वर्ल्ड्स बिगेस्ट शिपयार्ड आहे है ना जे अलंग आहे ते आणि इथं मोठ्या प्रमाणावर शिप ब्रेकिंग सगळं होतं आता याच्याशी रिलेटेड एक महत्त्वाचा कायदा आहे तो आपण बघूयात तो कायदा कुठला आहे तो म्हणजे रिसायक्लिंग ऑफ शिप्स ॲट ॲक्ट ओके दोन हजार एकोणीस आता जे काही शिप्स आहेत त्याचं रिसायकल करणे त्याच्यासंबंधीचा कायदा आहे आता भारताचं लक्ष काय ना की जवळपास साठ टक्के जे काही आहेत ग्लोबल शिप्स म्हणजे जगातले जे काही शिप्स आहेत तिच्यातले साठ टक्के शिप जे आहेत ते भारतात यावेत कशासाठी रिसायकलिंग करता ओके रिसायकल करायला हे आपलं लक्ष आहे मग आता हिशामध्ये आता जर तुम्ही बघितलं प्रेझेंट सिच्युएशन दोन हजार वीसमध्ये जगात जर शंभर सॉरी एक हजार शिप रिसायकल होत असतील तर तिच्यातले तीनशे शिप हे इंडियामध्ये रिसायकल केले जातात बरोबर आता याच्यात मुद्दा असा आहे की जे तीन महत्त्वाचे देश आहेत ह ना म्हणजे एकतर जपान त्याच्यानंतर दुसरं आहे यू एस आणि तिसरं युरोपियन युनियन तर ह्या तीन हिच्यातलं म्हणजे आता युरोपमध्ये दे बरेचसे देश आहेत हे त्यांची जी जी आज आहे ती भारतात पाठवत नाही का पाठवत नाही कारण भारताने एक आंतरराष्ट्रीय जो कन्व्हेन्शन आहे त्याच्यावर सही केलेली नाही आहे त्याला रॅटिफाय केलेलं नाही आहे त्याचं नाव आहे हाँगकाँग कन्व्हेन्शन आता हे हाँगकाँग कन्व्हेन्शन काय आहे हाँगकाँग कन्व्हेन्शन म्हणजे काय की जे काही तुम्ही रिसायकल करणार आहात ओके सो जे काही हाँगकॉ शिप्स रिसायकल करणार आहात ते शिप रिसायकल करताना तुम्ही एनवायरमेंट फ्रेंडली प्रोसेस वापरली पाहिजे म्हणजे पर्यावरणाला पूरक पाहिजे तुमची जी प्रक्रिया आहे ओके पर्यावरण पूरक प्रक्रिया असली पाहिजे हाँगकाँग कन्व्हेन्शन असं तुम्हाला सांगतं आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मग आता हा जो कायदा होता या कायद्यामध्ये रिसायलिंग सायकलिंग ऑफ शिप्स ॲक्ट भारताने हे जे हाँगकाँग कन्व्हेन्शन आहे या हाँगकाँग कन्व्हेन्शनला रॅटिफाय केलेलं आहे सही केलेली आहे जेणेकरून आता जगातल्या सर्व कोपऱ्यातून जपान असेल यू एस असेल आहे ना युरोप असेल तिथून त्यांची जहाजंसुद्धा भारतात यावीत आणि भारताची खूप मोठी इंडस्ट्री आहे शिप रिसायकल करणं म्हणजे टॉपला आहे आपण हा ना तर हा हाँगकाँग कन्व्हेन्शन पण लक्षात ठेवा हे याच्याशी रिलेटेड आहे महत्त्वाचं आहे उषा मंगेशकर यांना गानसंग्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालेला आहे महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे आणि सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दिला जातो दोन हजार वीस एकवीससाठीचा हा पुरस्कार आहे सांस्कृतिक कार्यमंत्री जे आहेत अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालच्या निवड समितीने एकमताने ही निवड केलेली आहे उषा मंगेशकर यांनी मराठी असेल हिंदी असेल अनेक भाषांमध्ये गीतं गायलेली आहेत म्हणजे मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपट असेल किंवा मग राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेल्या लावण्या असतील तर त्या रसिकांनी डोक्यावर घेतलेल्या आहेत आणि एकंदरीतच उषा मंगेशकर है ना यांच्याबद्दल हा ना आपण सगळा जो आलेख बघितला तर तो, तो फार उंचावणारा आहे गानसम्राज्मी लता मंगेशकर पुरस्कार काय असतो बघा याची सुरुवात एकोणीसशे ब्याण्णवमध्ये झाली होती निकष काय आहे तर गायन आणि संगीत या दोन्ही क्षेत्रामध्ये प्रदीर्घ काम केलेल्या लोकांना हा महाराष्ट्र शासनातर्फे दिला जातो याचं स्वरूप जे आहे ते पाच लाख रुपये रोख मानपत्र स्मृतिचिन्ह ओके तर हे एक महत्त्वाचं आहे खरं तर हे जे पुरस्कार असतात हे सिंबॉलिक असतात याच्यामध्ये किती पैसे मिळतात काय हा मेन मुद्दा नाही आहे की ओके आता हे बघा द मिसिंग पोस्ट वुमन पोस्टमन आपल्याला माहिती आहे प्रत्येकाला द मिसिंग पोस्टवुमन हे खूप एक चांगलं आर्टिकल आहे आजच्या हिंदूला याच्यामध्ये जे आहे की आता आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं पब्लिकली की एकतर प्रायोरिटी आपण देणार हा ना कुणाला तर फिजिकली चॅलेंज वुमन म्हणजे ज्या काही दिव्यांग महिला आहेत तर त्यांना आपण प्रायोरिटी दिली जाईल आणि त्यांच्या उत्थानासाठी चांगलं काम केलं जाईल आणि त्यांना रुरल एरियाजमध्ये जॉब प्रोव्हाइड केले जातील म्हणजे ज्या काही दिव्यांग महिला आहेत तर त्यांच्यासाठी कुठं देणार जॉब ग्रामीण याच्यामध्ये असं पंतप्रधानांनी म्हटलं होतं आता हे त्यांचं पब्लिक स्टेटमेंट आहे परंतु आजची जर परिस्थिती बघितली तुम्ही तर जे पोस्ट ऑफिसेस आहेत इंडियामधले त्यातल्या त्यात पण वन पॉईंट थ्री म्हणजे एक लाख तीस हजार जवळपास जे आहेत तर ते रुरल इंडियामध्ये आहेत एकदा यू पी एस सी प्रॉब्लेम्सला हा प्रश्न होता की भारतात एकूण किती पोस्ट ऑफिस आहे वगैरे तर वन पॉईंट थ्री लॅक्स जे आहेत हे रुरलमध्ये आहेत ग्रामीण भागात इतके पोस्ट ऑफिसेस आहेत आणि ग्रामीण भागातल्या या पोस्ट ऑफिसेसमध्ये जवळपास एकही दिव्यांग महिला कार्यरत नाही असं समोर आलेलं आहे निदर्शनास आलेलं आहे ना की दे... नो फिजिकली चॅलेंज वुमन पोस्टेड इन रुरल एरिया तर मग जर तुम्ही एकीकडे म्हणताय की तुम्ही दिव्यांग महिलांसाठी हा ना ग्रामीण भागामध्ये तसं वातावरण निर्माण करू त्यांना जॉब देऊ वगैरे तर ते का होत नाही आहे मग हा एक मुद्दा आहे तो बेसिकली एक तर आपल्या इथं सगळा जर विचार केला तर म्हणजे एक तर जे काही इशू आहेत ते वुमेन म्हणून काहीतरी इशू आहेत आणि त्यातल्या त्यात फिजिकली चॅलेंज वुमेन म्हटल्यानंतर त्या विश्यू अजूनच ह ना सिव्हिअर होतात आणि त्यातल्या त्यात दुसरा एक कन्सेप्ट असतो दॅट इज दलित वुमेन हा ना मग याच्यावर पण बरंच लिखाण आणि बऱ्याच गोष्टी आहेत की म्हणजे एक तर महिला असणं त्यातल्या त्या दलित महिला असणं मग ते त्या दोन गोष्टी सो so, हे सगळं जे आहे मग त्यातल्या तर इथला मुद्दा एवढाच आहे की दॅट इज दिव्यांग महिलांना तुम्ही ग्रामीण भागामध्ये पोस्टिंग देणं अपेक्षित आहे आता ह्या सगळ्या इच्छामध्ये जे आहे की मी हे कुणाच्या अंडर येतं मिनिस्टर ऑफ कम्युनिकेशन पोस्ट आणि त्या सगळ्या गोष्टी तर त्यांनी याच्यामध्ये इंटरफेअर करणं अपेक्षित आहे सोशल मि जस्टिस मिनिस्ट्री जी आहे आपली मिनिस्ट्री ऑफ आप सोशल जस्टिस अँड एम्पावरमेंट त्यांनी मधल्या काळामध्ये महिलांना आधार एनरोलमेंट सेंटर देण्यासंबंधी पत्रव्यवहार केला होता परंतु हे सगळं आधार यू आय डीकडे आहे है ना यू आय डी ए ईकडे आहे हे सांगण्यात आलं होतं वगैरे वगैरे सो बेसिकली एवढाच मुद्दा आहे की दिव्यांग महिलांनासुद्धा एक प्रॉपरली वर्क व्हावं त्याच्यानंतर टू स्पीचेस आता बघा भारताचे पंतप्रधान यांचं संयुक्त राष्ट्रातलं जे स्पीच आहे आमसभेतलं आणि दुसरं आहे पाकिस्तान हा ना तर खरं तर इम्रान खान ही जी व्यक्ती आहे ह ना एक तर हे पाकिस्तानचे जे काही आतापर्यंतचे जेवढे हा ना म्हणजे नेतृत्व करणारी लोकं होते की ज्यांनी प्रशासन केलेलं आहे हा ना ती एक त्यांची स्ट्रॅटेजी जी आहे ती क्लिअर आहे की काही झालं कुठल्याही प्रतलावर आंतरराष्ट्रीय स्तरावर इंडियाच्या अगेन्स्ट बोलत राहायचं आता यांनी जे भाषण दिलं इम्रान खानने ते वन थर्ड भाषण इंडियाबद्दलच होतं आणि त्यातल्या त्यात तेट की भारतामध्ये कशा पद्धतीने अत्याचार होतात मुस्लिम फोबिया वगैरे वगैरे त्यांनी शब्द वापरलेले आहेत है ना इस्लामो फोबिया स्टेट स्पॉन्सरशिप इस्लामो फोबिया एक्स्ट्रीमिस्ट आयडिओलॉजी त्याच्यानंतर नाझी कन्सेप्टपासून इन्स्पायर झालेलं आहेत बाबा आणि हे सगळं इस्टेमिसायॉजी ऑफ आयरएसएस आहे रॅशियल प्युरिटी ऑफ सुप्रीमसी म्हणजे हे सगळं जे होतं ते वन थर्ड भाषण जे होतं ते सगळं असंच होतं याच्या उलट जर तुम्ही बघितलं भारतीय पंतप्रधानांचं भाषण तर तिच्यामध्ये सिंपल काय होतं ना की पाकिस्तानचा उल्लेख पण नव्हता आणि युनायटेड नेशन आणि त्याचे रिफॉर्म्स याच्यावर ते, रिफॉर्म। ते बोललेले आहेत आणि त्यातल्या त्यात भारताची बलस्थानं काय आहेत भारताचं जे काही सिक्युरिटी काउन्सिलमध्ये स्थान असणं अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मांडलेल्या आहेत तर याच्यावर हे होतं आणि त्यातला तर दुसरा मुद्दा जो आहे की पाकिस्तान जे आहे आज एक्स्ट्रीमिझम स्टेट टेररिझम या सगळ्या याच्यात स्वतः पाकिस्तान कुठं आहे तर फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स जी आहे एफ ए टी एफ त्याच्या ग्रे लिस्टमध्ये आज पाकिस्तान आहे तर हे आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे तर ते परत एकदा हे होतं तर तो एक मुद्दा होता त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की काल क्लिप बघितली असेल तुम्ही एक आय पी एस ऑफिसरनी है ना डोमेस्टिक व्हायलन्स स्वतःच्या वाईफला मारतो आहे आणि ते सगळं व्हिडिओ समोर आलेलं आहे आणि तिच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की इट्स अ पर्सनल मॅटर है कि ना तर याला हे माहीत नाही वाटतं की पर्सनल इज पॉलिटिकल यू पी एस सी झाली आहे पर्सनल इज पॉलिटिकल तर पर्सनल वगैरे काय ना पर्सनल मॅटर वगैरे असा काही संबंध नाही आता जग जैर झालं व्हिडिओ वाला म्हणजे याचा मुद्दा एवढाच आहे डिजास हे जे डोमेस्टिक व्हायलन्स आहे हा डोमेस्टिक व्हायलन्स तुम्हाला समाजाच्या प्रत्येक स्तरावर दिसतो तो तुम्हाला समाजाच्या म्हणजे एक वेळ तुम्ही जर फायनान्शियली विचार केला तर तो बिलकुल स्लमपासून की जिथं फायनान्शियल क्रायसिस मोठ्या प्रमाणावर तिथूनपासून तर जो क्लास स्वतःला इलिट समजतो त्या इलिट क्लास तिथंही तो आढळतो आणि हे फक्त आता हे एक आय पी एस ऑफिसर आहे सेलिब्रिटीज तर बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी तुम्हाला जशाच तशा बघायला मिळतात तर डोमेस्टिक व्हायलन्सबद्दल बऱ्याचदा असं होतं की डोमेस्टिक व्हायलन्स कुठं जास्त दिसून येतो तर तो सम स्लम्समध्ये इकॉनॉमिकल जिथं इश्यूज आहे तिथं पण तसं नाही आहे डोमेस्टिक व्हायलन्स तुम्हाला समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये आणि प्रत्येक स्तरामध्ये बघायला मिळतो त्याचं हे खूप चांगलं एक्झाम्पल आहे तर बघू आता ते काय आय पी एस सी म्हटल्यानंतर आता बघा दुसरा एक मुद्दा यू पी एस सी संबंधीचा आहे आता आपण थोड्या वेळापूर्वी जे काय आहे की दिव्यांग महिलांसंबंधीचं बघितलं आता इथं जे आहे की डिसेबलसाठीचं जे रिझर्वेशन आहे डिसेबल तर ते जे फोर पर्सेंट आहे आता दिल्ली हायकोर्टाने यू पी एस सीला वॉर्न केलं आहे की जर तुम्ही गोष्टी प्रॉपरली केल्या नाही तर चार ऑक्टोबरची तुमची जी प्रिलिम्स आहे त्याचा रिझल्ट जो आहे त्याच्यावर आम्ही स्टे आणू हे आताच सांगून टाकलं त्यांनी त्याचं रिझन असं होतं की मागच्या याच्यामध्ये जे आहे की जे आताचं जे सातशे शहाण्णव ना पोस्ट आहेत तिच्या चोवीस जागा ह्या डिसेबलसाठी दिलेल्या आहेत तर ॲज कम्पेअर्ड टू म्हणजे फोर पर्सेंटनी ते जवळपास बत्तीसपर्यंत जातं मग हा गॅप काय मग त्यांनी म्हटलं होतं की हे फिक्स आहे बाबा यू पी एस सीमधली तर ते म्हटलं फिक्स कसं असणार ना जागा बदलत आहेत तुमची व्हॅकन्सी उद्या बदलली ही आज सातशे शहाऐंशी शहाण्णव आहे उद्या आठशे काहीतरी होणार मग हे पण बदलणार ना तिच्यामध्ये मग बाकीचं रिझर्वेशन ते फ्लेक्झिबल आहे याच्या बाबतीत कसं काय जागा फिक्स केलेल्या आहेत आणि ओ पी टी आणि यू पी एस सीने समाधानकारक उत्तर दिल्ली हायकोर्टला दिलेलं नाही आहे तर दिल्ली हायकोर्टाने पहिलंच सांगितलेलं आहे की जर हे क्लिअर नाही झालं तर आम्ही यू पी एस सीच्या रिझल्टवर स्टे आणू अमेरिकेमधली टिकटॉक बंदी लांबणीवर टाकलेली आहेत कारण अमेरिकेतल्या सर्वोच्च न्यायालयाला असं वाटतं आहे की नागरिकांच्या अधिकाराचा भंग होतो आहे ना भारतातल्या सर्वोच्च न्यायालयाला नागरिकांचे अधिकार है ना ते विसरले आहेत थोडे पण इकडं जे आहेत ते त्यांना टिकटॉकपर्यंत गेलेलं आहे म्हणजे पहा किती सेन्सिटिव्ह आहे अमेरिकेतलं सर्वोच्च न्यायालय है ना अक्षय ऊर्जा अक्षय ऊर्जा काय आहे ना की रेग्युलर आपले जे काही ट्रॅडिशनल नाही आहे तसे सगळे जे काही आहे सौर ऊर्जा वगैरे तर अक्षय ऊर्जा जे आहे तर जगाला सव्वीस टक्के जी विद्युत शक्ती आजच्या डेटमध्ये ती अक्षय ऊर्जेतून मिळते अक्षय क्षय न होणारं म्हणजे जसं आहे सौर ऊर्जा आहे आपली हा ना ज्याचा क्षय होत नाही दोन हजार चोवीसपर्यंत हे तीस टक्क्यापर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे त्याच्यानंतर भारतामध्ये इथेनॉल पेट्रोल जे आहे इथेनॉल मिश्रित पेट्रोल दहा टक्क्यापर्यंत इथेनॉल तुम्ही ए टेन वापरू शकता वापरण्यास मुभा आहे ब्राझीलमध्ये मोटार गाड्याच इथेनॉलवर धावतात मग इथेनॉलच्या बाबतीमध्ये ते वर्क करतोय आपण तर ते इतकं सक्सेसफुल आपल्या इथं तरी झालेलं नाही अजून तर ह्या सगळ्या गोष्टी इच्छा आहे अक्षय ऊर्जा कशी वापरायची वगैरे 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 हा ना की चीन जल ऊर्जा प्रकल्पातून हायड्रो पावरमधून मोठ्या प्रमाणावर वीज मिळवतो घरगुती याच्याकरता तर हा एक मुद्दा आहे दोन हजार सतरामध्ये जगभरात दोन टक्के ऊर्जा सूर्यप्रकाशातून सोलरमधून आली होती आणि तिच्यात इटली हा देश अग्रेसर ठरला होता वगैरे सो कुतूहलमधलं हे चालू आहे एनव्हामेंट मुंबईमध्ये लवकरच जागतिक दर्जाचं संगीत महाविद्यालय उभं राहील तर ज्यावेळेस उभं राहील त्यावेळेस सगळे डिटेल आपण त्याच्या घेऊयात सो लता मंगेशकर यांचा जो वाढदिवस होता त्यासंबंधी दी। मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा जी आहे ती शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केलेली आहे ओके okay? सो so, हे ज्या वेळेस उभं राहील त्यावेळेस आपण डिटेल्स घेऊया त्याचे पण एवढं लक्षात ठेवा मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय मुंबईमध्ये उभं केलं जाणार आहे त्याच्यानंतर अभिलाष अभिलाष यांचं निधन झालेलं आहे वयवर्ष चौऱ्याहत्तर अभिलाषांची ओळख म्हणजे काय तर इतनी शक्ती हमे दाता हे जे गीत होतं अंकुत चित्रपट मी तुम्हाला दोन तीन दिवसांपूर्वी सांगितलं होतं बघा एका ठिकाणी अंकुतचा रेफरन्स आला होता एकोणीसशे त्र्याऐंशी साली अंकुत चित्रपट प्रदर्शित झाला होता हा नाना पाटेकर आहे सो so, इतनी शक्ती आमेदिनाथ आता ही तिच्यातली प्रार्थना होती आणि ती खूप गाजलेली आहे आणि आजही तुम्ही हा ना ती जिवंतच आहे सगळं ते जे प्रार्थना आहे ती तर ती यांनी रचली होती आठ भाषांमध्ये अनुवादित केलेली आहे अभिलाद जे आहे ते ओम प्रकाश अजीज नावाने लिहायचे मासिकातून वृत्तपत्रकातून गझल असेल कथा असेल त्यांचं मूळ नाव जे होतं ते ओम प्रकाश होतं आणि यकृताच्या कर्करोगाने त्यांचं निधन झालेलं आहे सेदा अन्वरा तैमूर वयवर्ष चौऱ्याऐंशी ना ना मुळे चांगलं लक्षात राहील तुम्हाला हे नाव स्वेदा अनवरा तैमूर आसामच्या एकमेव महिला मुख्यमंत्री होत्या काँग्रेस पक्षातून आणि आतापर्यंत म्हणजे आसाममध्ये एकच महिला मुख्यमंत्री होऊन गेल्या त्या स्वेदा अनवर तैमूर होत्या आणि काँग्रेसमधून चार वेळा आमदार आहेत दोन वेळा राज्यसभा सदस्य आहेत दोन हजार अकरामध्ये ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटमध्ये त्यांनी प्रवेश केला होता दोन हजार अठरामध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्समध्ये नाव न आल्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या म्हणजे जे आपलं नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन आहे ओके एन आर सी त्याच्यामध्ये नावच नव्हतं ना यांचं मग नंतर तो वाद आला की बाबा ही व्यक्ती मुख्यमंत्री राहिलेली नाव कसं नाही वगैरे मग नंतर त्या म्हटलं की बाबा फॅमिलीनेच टाकलं नसेल असा सगळा तो मुद्दा होता <laughs> दोन हजार वीस करता भारतुत्तातून बारा वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे बरोबर आणि दोन हजार वीस करता महाराष्ट्रातून चार वैज्ञानिकांना झालेला आहे तर दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत भारतातील पहिली मायक्रो रिॲक्टर लॅबोरेटरी उभारण्याचा मान डॉक्टर अमोल कुलकर्णी यांना जातो ज्यांना हा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला आहे आणि हे चारही नावं तेच आहेत की ज्यांना महाराष्ट्रातून शांती स्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला आहे डॉक्टर किंचुक दासगुप्ता डॉक्टर सुरेंद्र दत्ता डॉक्टर यू के आनंदवर्धन फिशिंग काय अशी संबंध आहे सायबर गुन्ह्याशी संबंधित आहे घुमर कुठला आहे तर राजस्थानचं आहे लँटना ही आक्रमक प्रजाती इन्व्हेजिव्ह स्पेसिस आहे बरोबर लँटना मिशन लँटना महाराष्ट्र सरकारनं राजस्थान सरकारद्वारे थरवलं जातं आहे सो फक्त अ बिनचूक आहे आजचे प्रश्न घ्या राईट डाऊन द चॅलेंजेस फेस बाय द फिजिकली चॅलेंज वुमन सजेस्ट सम मेजर्स टू करप इट म्हणजे महिलांचे चॅलेंजेस ठीक आहे फिजिकली चॅलेंजेस महिलांचे चॅलेंजेस काय आहेत ते सांगा आणि त्याच्यासाठी त्याला ओव्हरकम करण्यासाठी तुम्ही काय सजेस्ट करू शकता महिला सशक्तीकरण आणि सामाजिक आव्हानं चारशे शब्द एम पी एस सीसाठी जशवंत सिंह यांच्याबद्दल बिनचूक विधान ओळखात ते जशवंत सिंहाच्या कालच्या याच्यात जे ते नाईन्टीन थर्टी एट आहे वगैरे त्यांचा जन्म तर ते करेक्शन जे आहे तर ते मी लावलेलं आहे तिथं सो so, जर इन केस असं काही असेल कु कुठल्या याच्यात करेक्शन तर ते खाली कमेंटमध्ये पिन केलेलं असतं तर ते तिथं बघत चला सो so, तो एक सिक्स्टी एट ना थर्टी एट आहे जन्म त्याच्यानंतर युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची फेररचना यांनी केली होती बिनचूक विधान ओळखायचं आहे त्याच्यानंतर भाजपाने त्यांना दोन वेळा पक्षातून बाहेर काढलं होतं दोन हजार बारामध्ये उपराष्ट्रपती पदाचे ते उमेदवार होते फक्त क फक्त ब ब क अ ब क नागोर्नो कराबाक हा प्रदेश कोणत्या दोन देशात वादाचा मुद्दा आहे रशिया जपान आर्मेनिया अझरबैजान चीन जपान इस्रायल पॅलेस्टाईन एन एट हा महामार्ग खालीलपैकी कोणत्या राज्यातून जातो राजस्थान मणिपूर केरळ तामिळनाडू चंदनाचं झाड आयुसीएन स्टेटस खालीलपैकी कुठल्याही चंदनाच्या झाडाचा इंडेंजर क्रिटिकल इंडेंजर वल्नरेबल निअर थिरिटन क्राक कॅनल खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे सिंगापूर मलेशिया थायलंड व्हिएतनाम तर याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात स्पॉटलाईला जर तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे स्पॉटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो